नमस्कार मंडळी. समाजात काही कीर्तनकार आपल्या कीर्तनातून समाजाला एक चांगले वळण लावण्याचा प्रयत्न करत असतात. यातीलच एक कीर्तनकार हबप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाची सोशल मीडियावर तुफान हवा असते. इंदुरीकर महाराजाची कीर्तन सांगण्याची पद्धत आणि त्याला असलेली सामाजिक वास्तव्याची झालर लोकांना प्रचंड भावते. त्यामुळे डिजिटल इंडियात सोशल मीडियावर त्यांचा फॉलोअर्स बेस खूपच मोठा आहे. त्याचप्रमाणे आपलाही फॉलोअर्स बेस निर्माण करण्याचा प्रयत्न नव्याने वारकरी संप्रदायात येऊ घातलेल्या महाराजांकडून होत असतो. त्यातीलच एक नाव म्हणजे हबप चैतन्य महाराज वाडेकर. रील्स यूट्यूब व सोशल मीडियातून तरुणाईला प्रेरणादायी सल्ला आणि उपदेश देण्याचे काम चैतन्य महाराज नेहमी करतात. मात्र दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशीच काही गत महाराजांची झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराजांना एका मोठ्या प्रकरणात अटक केली आहे. बिल्डर आणि चैतन्य महाराज यांच्यात एका जागेवरून झालेल्या वादात चैतन्य महाराज व त्यांच्या भावाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांसमोर महाराजांनी आपण किती फेमस आहोत, आपला चाहता वर्ग किती मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी देखील आपल्या खाकीचा इंगा त्यांना दाखवला व अटक केली. याचे कारण आता उघड झाले आहे. चैतन्य महाराज व त्यांचे 3 भाऊ यांनी मिळून खासगी रस्त्यासह कंपाऊंड उखडला. चाकण MIDC हद्दीत चैतन्य महाराज राहत होते. तिथल्याच एका बिल्डर सोबत वाडेकर कुटुंबाचे जमिनीवरून वाद सुरू होता. बिल्डरने माझी जमीन हडपली आहे, शिवाय माझ्या जागेतून खासगी रस्ता केल्याचा आरोप चैतन्य महाराज यांनी त्या बिल्डरवर केला होता. सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारी मोजणी करावी अशी मागणी वाडेकर परिवारांनी केली होती. एक दिवस मोजणी देखील आली आणि निकाल चैतन्य महाराज यांच्याच बाजूने लागला. ते एवढे त्याच्यात वाहून गेले की त्यांनी आपले भाऊ व साथीदारांसोबत JCP लावून एका रात्रीतच कंपनीकडे जाणारा रस्ता उखडून टाकला, शिवाय कंपाऊंड देखील तोडले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. सोशल मीडियावर महाराज बनून संत बनू पाहणारे चैतन्य वाडेकर यांचा खरा चेहरा समोर आला. सुरुवातीला पोलिसांना देखील त्यांनी आपला उपदेश देण्यास मागे पुढे पाहिले नाही. मग पोलिसांनी देखील त्यांना आपल्या भाषेत सुनावले. हवेत उडणारे महाराज हळूहळू जमिनीवर आले व आपल्या चुका मान्य केल्या. तर मंडळी, रील स्टार चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक करण्याबाबत तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.